बघण्यासाठी प्रभूभूमी चॅनलला सबस्क्राइब करा व बेल आयकॉनवर क्लिक करा। चांदवड तालुक्यातून मोठी आणि ब्रेकिंग बातमी आपल्या समोर येत आहे। चांदवड तालुक्यातील राहुड घाटामध्ये भीषण असा अपघात झालाय। यामध्ये एक गॅस टँकर, एक बायोडिझेल टँकर, एक खजूर भरलेला ट्रक आणि एक i20 कार या सर्वांचा अपघात झाल्याचे समजत आहे। खूप मोठा अनर्थ या ठिकाणी टळलेला आहे, कारण बायोडिझेल आणि गॅस यांनी यावेळी जर पेट घेतला असता तर खूप मोठा विध्वंस या ठिकाणी झाला असता। खजूरचे पोते हे संपूर्ण लेनवर पसरलेले दिसते। दोन्ही बाजूच्या लेन या पूर्णपणे बंद असल्यामुळे वाहतूक पूर्णपणे ठप्प झालेली आहे। वाहतूक कोंडी काढण्यासाठी टँकर व ट्रक लेनवरून हटवण्यासाठी सोमा कंपनीचे कर्मचारी प्रयत्न करत आहेत। यामध्ये प्रशांत ठाकरे, संदीप तायडे, अण्णा महाले, बाबूराव धाकराव, सुनील बच्चाव, बंटी बोरसे, विनायक गांगुर्डे, योगेश निर्भवणे, सुरेश जाधव, योगेश कोतवाल, निलेश धोमसे, समाधान पाटील, मंजूर घाशी, मिजान खान, लतीफ शेख, सुखदेव आहिरे हे आहेत। अपघात नेमके कोणाच्या चुकीमुळे झालाय हे अद्यापही समजले नाहीये, परंतु या अपघातामध्ये खजूर ट्रकचा चालकाचा जागेवरतीच मृत्यू झाल्याचे कळत आहे आणि त्यांच्या सोबत बसलेले दोघे जण हे जखमी झालेले आहेत। प्रबंधभूमी महाराष्ट्र न्यूज साठी जीभाव भारतीसह वैभव भांबर, चांदवड। ताज्या व महत्त्वाच्या बातम्या बघण्यासाठी प्ले स्टोअर वर जा, प्रबंधभूमी ऍप डाउनलोड करा व या धावपळीच्या जीवनात अपडेट रहा।